वीरू आणि प्राजक्ता येतच असतील, ते दोघं आले की तुम्ही बोला आणि मग करा ते MOU. ते येईपर्यंत तुम्ही हे पेपर चेक करू शकता. पण त्याआधी आमची एक अट आहे. अट? कसली अट? धनंजयची ही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, तर आमची अशी इच्छा आहे की अकॅडमीच्या इमारतीचं बांधकाम धनंजयच्याच कंपनीला द्याव. ओ, नाव दॅट कुड बी ट्रबलसम. काही अडचण आहे का? सी, माझी कंपनी फंडिंगचं काम करते आणि माझे काही टायअप्स असतात वेंडर आणि असोसिएट सोबत, आणि जनरली कॉर्पोरेट कंपन्या असंच काम करतात, नाही का? आमचे कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही नॉर्म्स आहेत आणि आमची कंपनी कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आमच्या असोसिएट्सलाच देणं प्रेफर करते. नाही, बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर. तुमच्याप्रमाणेच आमचे पण काही नियम आहेत. नाही म्हणजे अकादमीच्या कन्स्ट्रक्शनचं काम मीच करणार असं आमचं भावाभावांचं ठरलंय. ओके, आय ॲप्रिशिएट युअर बॉन्डिंग मिस्टर धनंजय, पण कसं आहे ना, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कन्स्ट्रक्शन आणि एखाद्या स्पोर्ट्स अकॅडमीचं बांधकाम यात खूप फरक आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पासून गोष्टी वेगळ्या असतात, नाही का? नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मला त्यातली अक्कल नाही. मी अभ्यास न करताच हे सगळं करीन. धनंजय, काय चुकीचं बोलतोय मी? धनंजय, मला तुमच्या रिसर्च एक्सपिरियन्स आणि डेडिकेशन बद्दल काहीच शंका नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की वीरेंद्र आणि प्राजक्ताला कुस्तीबद्दल फार तळमळ आहे, आणि ऑफकोर्स ऍज अ फॅमिली तुम्ही सुद्धा इमोशनली कनेक्ट असालच. आय कॅन कॉम्प्रिहेंड, बट माझ्या कंपनीच्या नॉर्म्सच्या विरोधात जाऊन मी कुठलीच कमिटमेंट नाही करू शकत. आम्ही पण नात्यांची कमिटमेंट ओलांडून काहीही करणार नाही. तेव्हा तुम्हाला ही अट मान्य नसेल, डील कॅन्सल. शेवटी शिराळकरांच्या घराण्यात नफ्यापेक्षा नात्याला जास्त महत्व आहे, नाही काय? तेव्हा ही अकॅडमी बांधून नाही झाली तरी चालेल, पण आम्ही नात्यांचा नियम मोडणार नाही. भैया, काय बोलाय गाईस? बरं झालं तू आलास. आता तूच हिला सांग, आपलं काय ठरलंय ते? वेट, आय गॉट द पॉइंट. मला जे समजायचंय ते समजले, अँड ॲज आय सेड, आय ॲप्रिशिएट युअर बॉन्डिंग. मला माझ्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर आणि असोसिएटशी या इश्यूवर डिस्कस करावं लागेल. मी पुढच्या मीटिंगसाठी पुण्याला चाललीच आहे, तर मी घेईल बोल. ओके, निघते मी. एक्सक्यूज मी. बघा, एक्सक्यूज मी. जाऊ दे, काही फरक पडत नाही. आम्ही या स्टोर थांबता नाही आलं का? काय गरज होती आम्ही नसताना इशे काढायची? काय चुकीचं बोललो? बोल ना, काय चुकीचं बोललो मी? विषय माझ्या कामाचा होता, तेव्हा तो विषय काढायला मला कोणाची वाट बघायची गरज नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं मला नीट बोलता येत नाही? खोळाय मी जे इतके वर्ष माझा बिझनेस हँडल करतोय. तू आणि तुझा बिझनेस
यावर तर काय बोलायलाच नगर आहे भैया. वागणं बोलणं कसं आहे हे अख्ख्या कोल्हापुराला ठाऊक आहे, समजलं का? म्हणूनच कोणाचा विश्वास नाही तुझ्यावर. दुसऱ्यांचा विषय सोड रे, तू स्वतःच सांग ना. तुझा विश्वास नसेल तर मला बी तुझ्या हातपाय पडण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि आई, हे असं असेल ना तर मला बी बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट नकोय. मला नको आहेत कोणाचे उपकार. आणि तेवढं बी जमत नसेल ना तर हे घर विका, जमीन विका, काय करायचं ते करा, पण मला माझ्या हक्काचा वाटा द्या आणि मोकळा करा. मला पण हे रोजचा रडगा नकोय. धनंजय, परत तू वाटणीची भाषा करतोयस? अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझ? आई 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 बस, मिनू ताई पाणी आणा ना. आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. शांत व्हा आधी, शांत. मला वाटते विषय कुठचा कुठं भरकटायला लागला. भैया भाऊजी, मुद्दा एवढाच आहे की तुम्ही असं का म्हणलं की अकॅडमी होणारच नाही म्हणून? आपलं ठरलंय ना बघ, समद्यांनी मिळून मिसळून काम करायचं. मग तुम्ही असं टोकाचं नव्हतं बोलायला पाहिजे होत. तुम्ही मला दिलेल्या शब्दावर त्या बाईने आज आणली ना, म्हणून मी टोकाला गेलो. मी टोकाला गेलो हे दिसलं तुम्हाला, पण त्याच्या मागचं कारण नाही दिसलं. होय पाच धनंजय, विरू तूही आता शांत, प्राजक्ता बरोबर बोल. घराचा कावळा करून उगाच आपापसात वाद घालायची ही वेळ नाही. हा अकॅडमीचा व्यवहार तडीच जावा असं जर वाटत असेल ना, तर त्या अगोदर त्या लेखाचा गैरसमज दूर व्हायला पाहिजे. राजक्का विरू ती आताच बाहेर गेली, तिला तुम्ही आडवा, तिच्याशी बोला, तिची समजूत काढा आणि हा गुंता सोडवा. काहीतरी बाहेरगावी जायचं म्हणत होती ती, त्याच्या अगोदर हे आठवा, नाहीतर सगळंच हाताबाहेर जाईल. निघा तुम्ही. वय वय चल राजक्का. हो मी पोहोचतेच. अहो लेखा मॅडम, अहो थांबा. वस्तात चट दिशी त्यांना गाठूया, चला गाडी काढा. Yes. माफ करा, असं रस्त्यात अडवलं आम्ही तुम्हाला, पण भैयाचं बोलणं काय मनाला लावून घेऊ नका एवढंच सांगायचं होतं. असं कसं? मिस्टर धनंजय यांनी तर क्लिअर सांगितलंय ना, कन्स्ट्रक्शनचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना नाही मिळालं तर अकॅडमीचं काम अडलं तरी चालेल. अहो त्यांचं म्हणणं अगदीच तसं नाहीये, आम्ही त्यांची समजूत काढूच की, पण आम्हाला तुमची मदत हवी आहे. येस ऑफकोर्स, मला सुद्धा करायची आहे तुमची मदत. हे माझ्यासाठी सुद्धा एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे, बट ॲज आय सेड, मला माझ्या कंपनीच्या नॉर्म्सच्या विरोधात जाऊन कुठलंच स्पेशल डील नाही करता येणार. हा त्याबाबत आपण चर्चा करूच की? नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे वीरेंद्र. कसं असतं ना, जेव्हा आम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीत इन्व्हेस्ट करतो ना, तेव्हा त्याच्या रिटर्न्सचे आमचे काही प्लॅन्स असतात. आमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स आम्हाला आमचे स्पॉन्सर्स देतात, आणि आमच्या स्पॉन्सर्सला आमच्याकडनं एका क्वालिटी प्रोडक्टचा ॲश्युरन्स हवं असतं. त्यामुळे आम्ही आमच्या असोसिएट्सलाच आमचं कॉन्ट्रॅक्ट देणं प्रेफर करतो. बट स्टील, ॲज आय सेड, लेट मी ट्राय अँड टॉक टू माय टीम.
फक्त तुम्ही आहात म्हणून मी एवढं करूच शकते. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. याला बिना काडीची अक्कल नाही. कशाला मध्येच तोडून बोलायला करायलायत ना वहिनी दाद्या करायलायत ना सगळं. काय गरज होती स्वतःच अडत घालायची खुलसाटावानी. या भैयाला ना सवयचे भलत्यात शिरायची. त्यांना कशाला बोल लावायला. तुमची बायको तुमच्यासाठी एवढं काही करते तरी बी तिकडे दुर्लक्ष करून तुम्ही शिरताय ना भलत्यात. अगोदर ते बघा काय संबंध. उगाच रंकाळ्याचं कॅंदळ उपटून पन्हाळ्याच्या सज्जा कुठीत टाकू नकोस. सांगून ठेवायलो. काय झालं जगदीश, का कावतोयस मीनाक्षीवर? अगाई तोच का ताळ्यावर नसल्यावर बडबडायली. कावणार नाही तर काय करणार. तिचं बोलणं खुपतंय का तुला? मग स्वतःच वागणं बघितलंस का कधी? तुझी बायको गरोदर आहे, तिची काळजी करायची सोडून नको त्या भानगडीत तू नाक खुपसतोयस. त्याच काय नको ती भानगड जगदीश? खुळ्यारे नवीन जीव येणार आहे तुमच्या संसारात. तुझं काम काय? त्याची आणि तुझ्या बायकोची काळजी घ्यायची. बाकीचं सगळं सांभाळायला आम्ही आहोतच की. तू बिरू बद्दल प्राजक्ता बद्दल काळजी दाखवतोय, चांगली गोष्ट आहे. पण त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकायला हवी तुला. ते दोघं कशी कुस्तीचा विषय आला की एकत्र असतात, एकमेकांना साथ देतात, एकमेकांना सांभाळतात. तसंच तुला तुझ्या बायकोला सांभाळायचंय. लष्कराच्या भाकऱ्या बाजून आता बंद करा. जे समोर आहे ते अगोदर सांभाळा. मी म्हंटल ना बाकीचं सगळं सांभाळायला आम्ही आहोतच. पण परत जर मीनाक्षीवर विनाकारण आवाज चढवलास तर यादच राख. रियालिटी शिराळकर, काय गरज होती तुम्हाला त्या लेका वुमनशी असं बोलायची? हा मी गुट गलवागून सगळं काही आपल्याकडे खेचून आणलं होतं, त्या सगळ्यावर लाट मारली तुम्ही. काय बोलायचं ते बोल तुझ्या बातकट इंग्लिश मध्ये. पण यांचं सगळं भारी चाललंय आणि मी परत हात पसरून उभा. मी आता असं होऊ देणार नाही, सांगून ठेवायला. शिराळकर शिराळकर ऐका. पिल्या यांच्याकडून नथिंग हॅपन बाई. काय अँग्री बर्ड नुसते चिडचिड चिडचिड करायले. पिल्या आता तुलाच काहीतरी आयडिया करावी लागल. मम्मा इकडे इन हाऊस गुण गल वागायचं नाटक करून सगळं काही आपल्या बाजूला खेचून आणलं होतं की नाही मी? या शिराळकरांनी आता खोळ घातलाय त्याला व्हॉट आय डू. इन हाऊस नाही तर मग आता आउट हाऊस. अग आउट हाऊस आपला साइड बिझनेस हो नाही अंकल साहेब. त्यांना सगळी ब्रेक न्यूज दे. आता तेच आपल्याला हेल्पिंग करतील बघ. मम्मा बोल. आता आय ती संधी चालून आली आहे, आता हिचा तरी फायदा उचल. म्हणजे आता त्या धनंजयच्या बांधकामासाठी आम्ही त्याला फायनान्स करू. ओ काका साहेब उद्या त्याला म्हणाल शिराळकरांच्या घरात जा आणि दुनी बंडी कर. वेळ पडलं तर ते बी करायचं जयराज. आता धन्या भिंडो काय, त्याचं काम टिकलं तर आपलाच फायदा आहे.
त्याला आपण कधीही आपल्या बाजूर वळू शकू. कसं आहे, अकादमीचा पायाच जर आपल्या मुठीत असेल आपल्याला जवळ वाटेल तेव्हा ती अकादमी भुईसपाट करू शकू. येते का नाही? समजलंय, प्लॅन चांगलाय. जर का हा प्लॅन वर्क झाला ना, मग शिराळकरांची अकादमी उभी राहण्याच्या आधीच होईल भुईसपाट. लागतोच का मला? अहो काका, अहो काका, ऐका ऐका ऐका, ऍडमिशन काय फुल झालेलं नाही, तुम्हाला मिळणार जागा. अंग घेऊ नका काम. हा करतो, तुम्हाला कळवतो. हा अरे हे दादा, चौकशी दिले फोन यायला लागले तुम्हाला. काय सांगायचं, कवापासून सुरुवात करायची? अरे आत्ताच कसं सांगणार आहे आपण चिनी. ऍडमिशन आल्या तरी समजा पहिलवानांची राहायची खायची तालमीची सोय कशी करणार आपण? चिन्या भाऊजी, तुम्ही ना चौकशी करणाऱ्यांचे नंबर नोंदवून ठेवा आणि त्यांना सांगा की आम्ही लवकरच कळवतो. नाही म्हणजे कसं आलेली मंडळी माघारी फिरायला नग. बरं. अगं पण लोकांना कवापर्यंत असा अंधारात ठेवणार आपण? याच्या हट्टापायी जर ती लेखा गुंतवणूक करायला नाही म्हणली तर पुढची सोय कशी करणार आहे आपण? दाद्या वहिनी, लेखा मॅडम आल्या, चला लवकर. चल 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 चल. हे घ्या, आज सर तुम्हाला कॉपी घ्यावीच लागते. स्पेशल गेस्ट साठी स्पेशल कॉपी घ्या. थँक्यू, बट सॉरी मी कॉफी घेत नाही, मी फक्त ग्रीन टी घेते. नाईस टू सी यू टू अगेन. सो मिस्टर धनंजय, तुमच्या अटीबद्दल माझ्या असोसिएट सोबत बोलली आहे मी. आम्ही युजली बाहेरच्या लोकांसोबत काम करणं प्रेफर नाही करत, पण पण काय, तुमची केस माझ्यासाठी स्पेशल आहे प्राजक्ता. तुमच्यासाठी ही अकॅडमी जसं एक स्वप्न आहे तसं माझ्यासाठी हा एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. अँड आय एम ग्लॅड टू इन्फॉर्म यू दॅट मी माझ्या असोसिएट्सला कन्व्हिन्स केलंय. सो आम्ही अकॅडमीचं बांधकाम तुम्हाला सोपवायला तयार आहोत मिस्टर धनंजय. आई अंबाबाईच पावली म्हणायची. कांचन जा देवासमोर साखर ठेवून ये. जा. येस येस आई, देवासमोर ठेवते आणि सगळ्यांसाठी बी घेऊन येते माऊ ट्वीट करायला. हो. आमच्या टीमने तुमच्या कंपनीबद्दल चौकशी केली आहे आणि चांगलाच फीडबॅक मिळालाय त्यांना. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल मार्केटमध्ये माझ्या कंपनीचं रेप्युटेशन किती चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, नाही का? म्हणून तर माझ्या टीमला इझिली कन्व्हिन्स करू शकले ना मी. तुम्ही कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट जर भैयाला द्यायला तयार असलं तर आम्हाला बी त्याचा आनंदच आहे की. तुम्ही सांगा कवा आणि कशी सुरुवात करायची ते. वी शुड स्टार्ट राईट अवे. इनफॅक्ट मी आज कॉन्ट्रॅक्टचे प्रॉपर पेपर्स बनवून आणले ज्यात तुमची ही अट क्लिअरली मेन्शन केली आहे. सो तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपण साईन करून घेऊयात, म्हणजे मला पुढच्या कामासाठी पेपर्स फॉरवर्ड करता येत. चालते की, लगेचच सह्या करून टाकू मग. मी काय म्हणते भैया भाऊजी, सह्या करायची घाय अगदी आत्ताच नगं करायला. तुमचं काही वेगळा प्लॅन ठरलाय का काय? नाही नाही तसं नाही भाऊजी, मला असं वाटतंय की आता एवढं समजा छान जुळून आले म्हणल्यावर आपण उद्याच्याला सत्यनारायणाची पूजा करूया आणि तवाच तुम्ही सह्या करून घ्या. काय आई? अगदी माझ्या मनातलं बोललीच बघ. नाईस थॉट प्राजक्ता, आपण देवाच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. विरू, चिन्ह, जगदीश, चला आता उद्याच पूजा घालून घेऊया आपण. हा तयारीला लागा. वय लेखा,
उद्या अगदी घरचं कार्य समजून तू पूजेला यायचं. या शुअर. ठीक आहे, निघते मी, उद्या भेटूयात. बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. ए घ्या की शुगर घ्या, माउथ स्वीट करा. सॉरी पण मी शुगर खात नाही. थँक्यू. चला मी लेखाजीनं बाहेरपर्यंत सोडून आलो. हो चल. घ्या आई, माउथ स्वीट करा. मम्मा घे, सगळ्यांनी माउथ स्वीट करा. भाऊजी प्राजक्ता, फायनली तुमचं सपान कम्प्लीट व्हायचं स्टार्टअप झालं. वय की आता माग वळून बघायचं नाही, आता लक्ष एकच, आपली अकॅडमी, आपले पैलवान आणि गोल्ड मेडल. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. लेखाजी तुमच्या सिनियर्सला माझ्याकडनं लई लई थँक यू सांगा. अहो आता मी त्यांना काय सांगणार, तुम्ही ऑलरेडी एवढा मोठा वशिला लावलात, तुमचा इन्फ्लुएन्स इतका मोठा आहे हे माहित नव्हतं मला. एनिवेज मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुमची पोत जरी कितीही वर असली ना तरी कन्स्ट्रक्शनच्या क्वालिटीमध्ये जराही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. इज दॅट क्लिअर? गुड. तुम्ही काळजीच करू नका, आपलं काम एकदम ए वन टॉप्स असणार बघा. येस आय होप सो. व्हॉट अंकल साहेब, आयडेंटिटी कार्ड ओळखलं नाही काय? अंकल साहेब, माय शेल्फ कांचन शिराळकर अँड दिस इज माय शेल्फ धनंजयराव शिराळकर. तोंड झाकलं होतं तवा लपलेला, पण तोंड उघडून विंग्रजी बोलत नाही ही पटकन कोणी बी ओळखल तुम्हाला. कांचन तरी तुला सांगत होतो तोंडाला आवर घाल, कोणाला संशय यायला नको म्हणून गाडी पण नाही आणली ना आपण. ए अरे तुमची घरगुती शाळा घरला चालू द्या, तोंडाची कापड सोडा, बोला पटकन. सकाळची बारी कशाला बोलवली इकडे? काकासाहेब अकादमीच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट मलाच मिळालंय. घ्या, अरे आम्हीच वशिला लावून ते मिळवून दिलंय तुला. पुढं काय करायचं ते ठाऊक आहे ना? वय वय काम एवढं रद्दड करीन, एवढं रद्दड करीन ना अकादमी खंडरवाणी दिसेल, ते बी पहिल्याच दिवशी. फक्त खंडर न गाय, पायापासनं कच्च पाहिजे बांधकाम. वर किती पण छान चुकी करा, परत ही पत्त्यांच्या बंगल्यावानी कोसळली पाहिजे. हिरू आणि प्राजक्ता सकट समदे शिराळकर त्याच्या खाली गाडून खल्लास झाले पाहिजेत. समदे शिराळकर म्हणजे तुमची बरोबर वेळ आल्यावर सुटका करणार, पण त्यासनी धडा मिळालाच पाहिजे. आमच्याशी पंगा, गावात गंगा.